प्रश्न जर आपण शेवटपर्यंत वाचला तर निश्चितपणे ह्या घटकातले मार्क जाण्याचं काही कारण, ह्या घटकातले मार्क जाण्याचे काही कारण राहणार नाही. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरी संख्या चिन्ह या घटकामध्ये आपण अभ्यासाला डायरेक्ट सुरुवात करूया आता, कारण प्रत्येक तज्ज्ञांनी तुम्हाला बऱ्याचशा सूचना दिलेल्याच आहेत. तर देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यामध्ये प्रामुख्याने जो फरक आहे, देवनागरी म्हणजे आपले मराठी अंक आहेत आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंक आहेत. अनेकदा हा एक प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेत येतो की देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांच्यामध्ये किती अंक असे आहेत का दोघांमध्ये साम्य आहे. पहिली स्क्रीन तर यामध्ये जर आपण निरीक्षण बारकाईने केलं तर बरेच विद्यार्थी फसण्याची शक्यता अशी असते की ते सांगतात की शून्य हा सारखा आहे, पण त्यामध्ये शून्य सुद्धा सारखा नाहीये, कारण शून्यामध्ये देखील फरक आहे. जो देवनागरी संख्या चिन्हातला शून्य आहे, जो देवनागरी संख्या चिन्हातला शून्य आहे त्या शून्यामध्ये पूर्ण गोल आहे, आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातला जो झिरो दिलेला आहे तो लंब गोल आहे. काही काही विद्यार्थी यामध्ये फसवून फसतात की तीन हा सारखा दिसतोय, परंतु तीन सुद्धा त्या ठिकाणी सारखा दिसत नाही, तीनामध्ये देखील बदल केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की देवनागरी जे आपल्या लक्षात येईल की देवनागरी संख्या चिन्ह जे आहे त्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कुठलाही साम्य नाही. दुसरा एक महत्वाचा त्याच्यातला भाग आहे की देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यामध्ये दुसरा एक प्रश्न नेहमी विचारला जातो की संख्या चिन्ह किती आहेत. तर देवनागरी संख्या चिन्ह जे आहे ते एकूण 10 संख्या चिन्ह आहेत, आणि बऱ्याचदा प्रश्न असा विचारला जातो देवनागरी संख्या चिन्ह किती आहेत, आणि आपले विद्यार्थी जे आहेत ते एकांकी संख्या म्हणजे 9 त्यांना अपेक्षित त्यांच्या डोळ्यासमोर येतं, आणि त्याच्यामुळं 9 हे उत्तर पहिलं असल्यामुळे लगेच तो गोल रंगवण्याची शक्यता असते. तर संख्या चिन्ह आणि एकांकी संख्या यामध्ये निश्चितपणे फरक आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर आता स्पष्टपणे दिसत असेल देवनागरी संख्या चिन्ह जे आहेत आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कोणत्याही संख्या चिन्हात साम्य नाही. 10 संख्या चिन्ह आहे, 10 संख्या चिन्ह आहेत आणि यामध्ये कुठलाही साम्य नाही. त्यानंतर देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण जर महत्वाचा भाग यामध्ये दुसरे काही घटक इन्क्लूड केलेले असतात त्यामध्ये या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय, त्याच्या पुढली स्क्रीन घ्या, उदाहरणाची घ्या. 14,000 ही एक पुढे घ्या, 14,000 ही एक उदाहरण सांगितलं तुम्हाला की 14,000 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. तर या ठिकाणी प्रामुख्याने हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला हजाराचा पाव भाग, हजाराचा अर्धा भाग, हजाराचा पाऊन भाग हे जर क्लिअर कट माहिती असेल तर असा प्रश्न सोडवणं सोपं जात आहे. हजाराचा पाव भाग करताना आपण 1,000 पाव भाग 250 आहे आणि अर्धा भाग 500 आहे आणि पाऊन भाग पूर्ण
एक 750 आहे, 14 म्हटलं की आपल्याला लगेच 25 लक्षात येतात, आणि म्हणून पहिलाच पर्याय त्या ठिकाणी असतो 14,225, आणि बरेचसे विद्यार्थी लगेच त्याला गोल करण्याची शक्यता आहे. परंतु हजाराचा पाव भाग निश्चित ज्याला माहिती आहे. आता तुम्ही 5वीला आहेत त्याच्यामुळं तुम्हाला 10 अंकापर्यंतच्या संख्या आहेत. साधारणपणे या घटकावर तुम्हाला कोटीपर्यंतचे अंक यामध्ये येणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी हजाराचा पाव भाग जसा 250 आहे, तसा 1 लाखाचा पाव भाग 25,000 आहे, आणि त्या 25,000 आधारे पाव भागाच्या आधारे आपल्याला हे गणित सोडवता येत आहे. तर 14,225 असं लिहिल्यानंतर पहिला पर्याय न करता 1,000 आणि त्याच्यात 16 म्हटल्यानंतर 250 मिळवल्यानंतर 1,250 असं त्या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 14,250 असं उत्तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अचूक नोंदवणं गरजेचं आहे. त्यानंतर बऱ्याचदा 6 आणि 3 या अंकांचा घोळ करण्याच्या दृष्टीनेच हे गणित दिलं जातं. अनेक आपल्या शासकीय जी परीक्षा आहे तिच्यामध्ये देखील हे गणित अनेक वेळा टाकलं जातं. 6-3, 6-3 असा म्हणजे डोळ्यांचं जे बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने हा प्रश्न आहे. नाहीतर अनेकदा कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी असा प्रश्न केला जातो. 66,363 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी हे सगळं तुम्हाला येत आहे. फक्त सांगण्याचा उद्देश असाच आहे की निरीक्षण हे बारकाईने केलं पाहिजे. आपण प्रत्येक अंक खाली पाहायला पाहिजे, कारण डोळ्यांमध्ये सारखे अंक आल्यानंतर बऱ्याचदा कन्फ्युजन होत असतं. तर 66,363 यामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर इथं सुरुवातीला दिसतं हेही दिसतंय, परंतु इथं कोणता अंक डबल घेतलाय तोही आपण पाहिला पाहिजे, कोणत्या अंकाचं तोंड कुणीकडे केलेलं आहे तेही पाहिलं पाहिजे. आणि म्हणून 66,363 हा डायरेक्ट पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी लिहिलेला आहे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि देवनागरी संख्याचिन्हात कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही. फक्त बारकाईने निरीक्षण करणं एवढंच या ठिकाणी अपेक्षित आहे. अनेक प्रकारचा सराव आपल्याला देता येईल. त्यातला पहिला दुसरा घटक रोमनांक. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि देवनागरी संख्याचिन्हा बरोबरच रोमनांक हा एक घटक त्याला जोडूनच आहे. रोमनांकामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि रोमनांकाची तयारी योग्य प्रकारे जर केली तर हाही प्रश्न निश्चितपणे तुमचा चुकणार नाहीये. रोमन संख्याचिन्हामध्ये साधारणपणे जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला असेल तर IVX आणि LCDM आपण वारंवार म्हटल्यानंतर त्याचे जर 2 गट केले तर कंटिन्यू आपल्या लक्षात राहण्याच्या दृष्टीने 2 गट जर केले IVX LCDM IVX LCDM IVX LCDM अनेक वेळा ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळी निश्चितपणे आपल्याला त्याचा सराव मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि मग आपल्याला कुठलंही विचारलं की डी म्हणजे कोणती संख्या आहे तर डी म्हणजे 500 आहे हे कधी होणार आहे. अनेक वेळा सराव केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे. आणि क्रम लक्षात राहण्यासाठी, संख्या लक्षात राहण्यासाठी त्याचे 2 गट करून वारंवार ते 5-10-10 जर म्हटलं तर तुम्ही सगळे टॉपर मुलं आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडून हा प्रश्न चुकणार नाही. IVX LCDM असे माझ्या दृष्टीने मी 2 गट केले. तुमच्या दृष्टीने तुम्हाला जसं म्हणणं सोपं जाईल तसे केले तरी चालते. आतापर्यंत तुम्ही अनेकदा रोमन अंकाचे प्रश्न सोडवले असतील, परंतु ही माहिती जी आहे की अनेक वेळा निरीक्षण केल्यानंतर शिक्षकांनी देखील आपल्या काही गोष्टी या विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित केल्या पाहिजेत की 1,000 आता अजूनही पुढे काही असतील, परंतु 5वीच्या दृष्टीने 5वीला तुम्ही आहात, 8वीला गेल्यानंतर वेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये पुढील काही घटक येतो, पण 5वीच्या दृष्टीने 1 ते 1,000 आपल्याकडे जसे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह किंवा देवनागरी संख्याचिन्ह 10 आहे
मग पाचवीच्या दृष्टीने सात संख्याचिन्ह या ठिकाणी रोमनांकामध्ये दिलेले आहेत. पाचवीपर्यंतच्या ज्या रोमनांकाच्या संख्या तुम्हाला येतील त्यामध्ये 1000 पर्यंत, जसं आपल्याला खाली प्रश्न येतो देवनागरीत 1 ते 100, 1 ते 100, 1 ते 100 वर, तसं या ठिकाणी 1 ते 1000 पर्यंत कोणत्याही संख्या तुम्हाला लिहिता येणार आहेत. 1 ते 1000 पर्यंत सात संख्यामध्ये सात संख्या चिन्हातच हा घटक बसवलेला आहे. आणि सात संख्या चिन्हामध्ये दुसरा एक महत्वाचा भाग आहे की आपल्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरी संख्या चिन्हामध्ये शून्य आलेला आहे, कारण भारतीय गणितामध्ये शून्याला फार महत्व आहे. शून्याचा शोध हा भारतातील शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. तसं या रोमन पद्धतीमध्ये, रोमन अंकाच्या लिखाणाच्या पद्धतीमध्ये शून्य लिहिला जात नाही, शून्यच नाही. त्यांच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 1 पासूनच सुरुवात झाली. आणि सगळ्यात अजून एक महत्वाची बाब आहे की त्यांच्यामध्ये स्थानिक किंमत नाही. आपल्याकडे जशी स्थानिक किंमत आहे, कदाचित फसवण्यासाठी एखादा प्रश्न जर आला की अमुक अंकाची स्थानिक किंमत किती आहे, तर ती रोमन अंक असतील तर स्पष्ट उत्तर येणार आहे शेवटचा पर्याय चार, की यापैकी नाही किंवा रोमन अंकांना स्थानिक किंमत नसते. कदाचित कारण तुमच्या गाईडमध्ये हे आलेलं आहे, नवनीतच्या गाईडमध्ये आहे, शासकीय गाईडमध्ये सुद्धा या तीन बाबी आलेल्या आहेत की शून्य, त्यांच्याकडे शून्य नाही रोमन अंकामध्ये आणि स्थानिक किंमत देखील रोमन अंकामध्ये विचारली जात नाही. त्यानंतर रोमन अंकाचा जर आपण विचार केला तर यापैकी एखादे चिन्ह जास्ती असतं किती वेळा लिहिलं जातं. आपल्याला कोणतीही संख्या सांगितली तर लिहिता येते, परंतु त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने सामान्य माहिती आपल्या लक्षात आली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आय आणि एक्स हे जे दोन्ही संख्या चिन्ह आहेत ते मागे किंवा पुढे दिले जातात. त्यामध्ये एखाद्या अंकाच्या पुढे जर आय किंवा एक्स लिहिला तर त्याची संख्या, त्याची किंमत ही वाढत असते, आणि डावीकडून जर दिला तर त्याची किंमत ही कमी होत असते. आपल्या उलट आहे, आपल्याकडे जर देवनागरी संख्या चिन्हामध्ये डावीकडून अंक लिहिला तर ती संख्या वाढते, आणि रोमन अंकामध्ये जर डावीकडून अंक दिला तर ती संख्या कमी होत चालते. आणि जास्तीत जास्त तोही अंक किती वेळा पुढे द्यायचा आहे तर आय आणि एक्स हे दोन्ही अंक, हे संख्या चिन्ह जे आहे हे दोन्ही पण जास्तीत जास्त एका पुढे एक 3 वेळा लिहिता येतात. हे बारीक जर निरीक्षण केलं, वारंवार सराव केला तर आपल्या लक्षात येतं. नंतर जर आय एक्स पुढे लिहिल्यावर त्याची किंमत वाढत असेल तर व्हीचं काय आहे, तर व्ही हे अक्षर कोणत्याही कोणतीही रोमन अंकी संख्या लिहिताना डबल लिहिलं जात नाही. व्ही हे अक्षर एकदाच वापरायचे. व्हीच्या मागे आय लावला तर त्याची संख्या कमी होऊन 4 होणार आहे, आणि व्हीच्या पुढे जर आय लावला तर त्याची संख्या वाढून 6 होणार आहे. पण व्ही हे प्रॉपर अक्षर जे असं असेल की ते कुठल्याही 1 ते 1000 मध्ये कुठेही ते डबल वापरलं जात नाही संख्या लिहिताना. त्यानंतर मोठ्या संख्येच्या उजवीकडे, ते आता मी वरती सांगितले, मोठ्या संख्येच्या उजवीकडे जर आय व्ही एक्स हे चिन्ह लिहिल्यास संख्या वाढते, आणि जर डावीकडे लिहिलं तर संख्या त्यातून कमी होतात आणि त्याची किंमत ही कमी झालेली असते. उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर 1000 पर्यंत, मी पहिलंच उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे, 1000 पर्यंतच्या संख्या दर्शवताना किती रोमन संख्या चिन्हांचा वापर करतात. 1000 पर्यंतच्या संख्या दाखवायच्यात आपल्याला. सहज प्रश्न सुचला म्हणून मी या ठिकाणी लिहिलेला आहे की आता तुम्हाला त्याचं उत्तर वरती लिहिलंय मी, तर त्यावेळेस आपलं पाठांतर आहे आय व्ही एक्स एल सी डी एम, यामुळे 7 जे आपले संख्या चिन्ह आहेत रोमन अंकातले, तर तसा तो पर्याय येणार आहे. पण इथं फसवण्यासाठी मुद्दा म्हणून 9 पण दिलेला आहे, कारण आपल्या मुलांना 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंतच्या संख्या म्हणून 9. बऱ्याच वेळा आपल्याला संख्या चिन्ह किती आहेत म्हटल्यावर 10 असं आपण घटून घेतलेलं असतं, म्हणून 10 पण पर्याय दिलेला आहे. आणि म्हणून कन्फ्युजनच्या दृष्टीने आणि 1 ते 1000 म्हटल्यामुळं 1000 पण पर्याय दिलेला आहे. तर पर्यायांचा विचार करताना आपलं ज्ञान जे आहे ते परफेक्ट जर असेल, की आपल्याला क्लिअर कट माहिती असेल रोमन अंक हे फक्त 7 संख्या चिन्हात बसवलेले आहेत 1 ते 1000 पर्यंतचे, तर ते उत्तर लिहिणं सहज शक्य आहे.
त्यानंतर कोणत्या लिपीत संख्या लिहिताना शून्याचा वापर होत नाही, हाही प्रश्न त्या माहितीच्या आधारेच टाकलेला आहे की कोणत्या लिपीत संख्या लिहिताना आपल्याला शून्याचा वापर होत नाही. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की देवनागरी आंतरराष्ट्रीय मृतसंख्यांचा संख्या लिहिताना आपल्याला शून्याचा वापर होतो, मात्र रोमन अंक लिहिताना आपल्याला कुठेही शून्याचा वापर होत नाही. त्याचबरोबर आपण रोमन अंकाचा जर अजून पुढे काही उदाहरणांचा विचार केला तर हे गणित 2017 18 अशा प्रकारचे गणित आलेले आहेत. तर आपल्याला हे गणित सोडवताना पहिले जे 7 आपण 2 टप्पे केलेले आहेत की IVX आणि LCDM, तर यामध्ये किंमत किती आहे त्या किमतीचा विचार करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. पदावली यामध्ये दिली जाण्याची शक्यता असते. काही तोंडी प्रश्न टाईप जसा पहिला दुसरा प्रश्न आपण पाहिला तसाही विचारला जाऊ शकतो किंवा पदावलीच्या स्वरूपात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पदावलीचे जे नियम आहेत ते यालाही लागू आहेत. जसं आपण पदावली देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांची पदावली सोडवतो तशीच पदावली आपल्याला रोमन अंकांचा गणित सोडवताना देखील पदावलीचे नियम जसेच्या तसेच वापरायचे. कंसातील क्रिया अधिकारा, त्यानंतर गुणाकार भागाकाराची क्रिया, दोन्ही क्रिया असतील तर डावीकडून उजवीकडे या क्रमाने क्रिया करा आणि त्यानंतर बेरीज वजाबाकीची क्रिया करा, असे जे पदावलीचे नियम आहेत तेच नियम आपल्याला इथेही वापरायचे. या ठिकाणी M/D/L अशा स्वरूपाचं गणित दिलेलं आहे. तर M म्हणजे 1000, M म्हणजे 1000 मायनस डी म्हणजे 1000 मायनस डी म्हणजे आपल्याला 500 आहे, डी ची किंमत 500 आहे आणि त्यानंतर भागिले एल, एल ची किंमत 50 आहे. या ठिकाणी 1000 - 500/50, तर या ठिकाणी आपल्याला गणित करताना पदावलीच्या नियमाने गणित करायचे. पदावलीचा नियम असा आहे की गणितामध्ये पदावलीमध्ये जर गुणाकार भागाकाराची क्रिया दिलेली असेल तर ती आपल्याला अंतर करावी लागते आणि म्हणून 500/50 यांचा भागाकार जर आपण बाजूला केला तर 10 भागाकार आलेला आहे आणि 1000 - 10 केले तर आपल्याला 990 असं उत्तर त्या ठिकाणी पर्याय 4 मिळणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी हे गणित पदावलीच्या नियमाने करायचे. ह्या ज्या किमती आहेत ह्या तुमच्या पाठ असणार आहेत, पाठांतरणाचाच वापर करून आपल्या लक्षात ठेवूनच या किमती लिहाव्या लागणार आहेत. त्यानंतर पुढचं जे गणित आहे तेही पदावलीचंच गणित दिलेलं आहे. पदावलीमध्ये आपण पाहिलं तर पहिली जी संख्या आहे ही किती संख्या आहे, हे पहिली जी संख्या आहे एक्स लिहिलेला आहे. एक्स म्हणजे 10 असतं, व्ही म्हणजे 5 आहे आणि त्याच्यावर 2 लिहिले म्हणजे 10, 5, 15, 16, 17 आपल्या मनामध्ये संख्या तयार करून आपण ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात देवनागरी संख्या चिन्हात लिहिली. एकदा आपली पदावली लिहून घ्यायची आहे आणि मग करायची आहे ती पदावली. तर ही 17 आहे अधिक एक्स पासून एक डाव्या बाजूला लिहिला आहे, याचा अर्थ 10 एक किमने किंमत कमी करायची. या संख्या चिन्हाला आपण 9 म्हणतो. त्यानंतर मायनस व्ही, व्ही व्हीच्याही अलीकडे 1 दिलेला आहे म्हणजे ती 4 आहे. त्यानंतर 4 + C, सी ची किंमत तुम्हाला दिलेली आहे, सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे 100. आता आपली पदावली तयार झाल्यावर पदावलीच्या नियमाने हे गणित तुम्हाला करता येणार आहे. पदावलीचा नियम आहे गुणाकार भागाकाराची क्रिया आहे का, गुणाकार भागाकाराची क्रिया नाही, कंसातील क्रिया नाही. त्यानंतर बेरीज वजाबाकीच्या सर्व क्रिया आहेत. तर बेरीज वजाबाकीची क्रिया करताना ही डावीकडून उजवीकडे या क्रमाने आपल्याला करायची. तर डाव्यामध्ये पहिली क्रिया आहे 17 + 9. 17 जर 9 मिळवायचे, 17 × 3 = 20, 720.
मायनस फोर प्लस हंड्रेड, त्यानंतर वजाबाकीची क्रिया आपल्याला करायची, सव्वीस मधून चार गेले खाली राहिले, बावीस प्लस हंड्रेड, आणि म्हणून उत्तर आलेलं आहे एकशे बावीस. या ठिकाणी एकशे बावीस उत्तर दिसतंय आपल्याला. या गणितांमध्ये रोमन अंकाच्या गणितामध्ये प्रामुख्याने पदावलीवर जे गणित येतात त्यासाठी पदावलीचा घटक अतिशय आपला चांगला होणं, कन्फ्युजन दूर होणं गरजेचं आहे. पदावली सोडवताना या अगोदरही मी दोनदा नियम सांगितलेत की पहिल्यांदा कंस जर दिला असेल तर कंसातील क्रिया करावी लागेल, त्यानंतर गुणाकार भागाकार दिलेला असेल तर गुणाकार भागाकारामध्ये मग दोन्ही पैकी कोणती क्रिया करायची, तर गुणाकार भागाकारामध्ये देखील डाव्या हाताची क्रिया म्हणजे डाव्या बाजूची क्रिया आधी करायची, नंतर उजवीकडे त्या क्रिया करत जायचे. गुणाकार भागाकार संपल्यानंतर बेरीज वजाबाकीची क्रिया करायची, त्यामध्ये देखील डावी क्रिया आधी करायची, जशी आपण या ठिकाणी केली. बेरीज वजाबाकी दोन्ही क्रिया असताना डाव्या हाताची क्रिया आधी केली, परत डाव्या हाताची केली, आणि मग शेवटी उत्तर अपेक्षित आलेलं आहे. त्यानंतर आपला आजचा जो पुढचा भाग आहे त्यामध्ये दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन हा एक घटक दिलेला आहे. दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन लेखन, तर आतापर्यंत साधारण चौथीचा जर विचार केला आपण तर चौथीमध्ये फक्त पाच अंकी संख्या असतात. चौथीच्या अभ्यासक्रमाला ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये पाच अंकी पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत, आणि पाचवीला आल्या मात्र डायरेक्ट तुम्हाला पहिलाच पानाव लिहिलेलं आहे दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं लेखन आणि वाचन. आणि मग आपण थोडस विचार गडबडून जाण्याची शक्यता असते, पण किती मोठी संख्या असली तरी आपल्याला दहा अंकापर्यंतची संख्या पाचवीसाठी अपेक्षित आहे, ती वाचन करताना काहीही अडचण येत नाही, कारण तुम्ही सगळे टॉपर मुलं आहात की पहिल्यांदा तीन अंकांचा उजवीकडून तीन अंकाचा गट केला आणि तिथून पुढे दोन दोन अंकाचे गट केले की आपल्याला ती संख्या वाचता येते. एकक दशक शतकाचा एक गट केला, त्यानंतर हजार दस हजार, लक्ष दस लक्ष, कोटी दस कोटी आणि अब्ज, अशा प्रकारे दहा पर्यंत दहा अंकी संख्याचं वाचन करताना गट करणं हेही अपेक्षित आहे. आणि गट केल्यानंतर इथं अंकी आणि अक्षरी, संख्या लेखन आणि वाचन अशा दोन दोन प्रकारचे प्रश्न त्यामध्ये येतात. तर आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत असेल की उजवीकडून तीन संख्यांचा गट आणि नंतर दोन दोन संख्यांचे स्वल्पविराम देऊन गट करणं अपेक्षित आहे. त्यानंतर अक्षरी संख्या अंकात लिहिताना उजवीकडून डावीकडे या क्रमाने अध्याक्षर लिहून त्या त्या घरात डावीकडून उजवीकडे अंक भरावेत. हे आपलं ज्यावेळेस वारंवार आपण करतो त्यावेळेस निश्चितपणे पाठांतर झालेलं असतं. एकक दशक शतक असा एक इथपर्यंतचा गट आहे. एकक दशक शतक हा एक गट आहे, त्यानंतर हजार दस हजार, लक्ष दस लक्ष, कोटी दस कोटी आणि अब्ज, अशा प्रकारे गट केले तर कोणतीही संख्या लिहिताना चुकण्याचं काही कारण येणार नाही. आपल्याला संख्या लेखन वाचनावर काही उदाहरण दिलेले आहे की सात अब्ज पंच्याण्णव कोटी पाच लक्ष तेरा हजार ही संख्या अंकातल्या. आता इथं चूक होण्याची शक्यता काय असते, फक्त शून्य कुठं लिहिला, एखाद्या ठिकाणी लिहिला नाही, ती चूक तुमच्याकडून होणारच नाही, कारण तुम्ही मुळातच क्रीम आहात आमच्या जिल्ह्याचं. त्याच्यामुळं या ठिकाणी फक्त लक्षात एकच घ्यायचंय की अनावधानाने एखादा शून्य जर एखादं घर जर लिहायचं राहिलं तर शंभर टक्के चूक होते. आणि तसा पर्याय सुरुवातीलाच दिलेला असतो, एखादं घर एखाद्या घरामधला शून्य आपला लिहायचा राहिला. तर इथं खात्रीपूर्वक आपल्याला एक करायचंय की अब्ज जर आले तर याचा अर्थ आपले लिहिलेले अंक हे आपले किती पाहिजे, दहा अंक आपले लिहिलेले पाहिजे. जर अब्जाचं गणित आलं तर दहा अंक आपले लिहिलेलेच पाहिजेत, आणि कोटी दस कोटीचं आलं तर नऊ अंक लिहिलेले पाहिजेत. ते अंक मोडले तरी आपल्या लक्षात येईल की चूक होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक मुलं अवघड प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे सोडवतात, कारण अवघड प्रश्न दिसला त्यांना त्या घटकाचा अंदाज असतो कोणत्या घटकावर अवघड प्रश्न येणार, आणि मग तो घटकाचा प्रश्न आल्यावर
काळजीपूर्वक क्रिया करून करतात. आणि असे जे सोपे प्रश्न असतात ते काही नाही, सहज येते अशा भ्रमामध्ये राहून आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती चूक होण्याची शक्यता असते. आणि म्हणून 7 अब्ज 55 कोटी, तर 7 अब्जाच्या घरात जर आपण हे असे घर लिहिले तिथं कच्च्या कामामध्ये, 1,10,000,000,10,000,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 
त्याच्या घरात 55 कोटी, 7 अब्ज हा एक झालेला आहे, 55 कोटी हा दुसरा घर झालेला आहे, आणि 5 लक्ष, मग लक्ष 5 लक्ष म्हटल्यावर तो कोणत्या घरात लिहायचा आहे? तर 10 लक्ष आणि लक्ष अशी दोन अंकी जर इथं 10 पुढे लक्ष आलं असतं तर मला दोन घरात लिहावं लागलं असतं, परंतु लक्ष आणि 10 लक्ष या दोन घरामध्ये 5 अब्ज ही अशा प्रकारे संख्या लिहिली जाते. 10 हजाराच्या घरात 13 हजार अशी ही संख्या दोन घरात लिहिलेली आहे. आणि मग पुढं काहीच नाही का? तर काहीच नाही असं होत नाहीये. पुढचे घर सुद्धा आपण 0 देऊन ते घर भरणं अपेक्षित आहे. पुढचं घ्या. त्यानंतर नाही, पुढे त्यानंतर 9, 10 लक्ष 9 ही संख्या अंकातल्या सरावाच्या दृष्टीने 2017-18 दरम्यान हा प्रश्न आलेला आहे. काही प्रश्न हे आपण मागील स्कॉलरशिपला आलेले याच्यातून देखील घेतलेले. 9, 10 लक्ष 9 ही संख्या अंकात लिहा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ही संख्या अंकात लिहितानी देखील आता तुम्हाला मी सांगितलं की मी जरी शिक्षक असलो किंवा तुम्ही हुशार विद्यार्थी असले तरी कच्चं काम करणं अपेक्षितच आहे. आणि म्हणून कच्च्या कामामध्ये पठल ना, 1 दशशतक, 3 घरांचा 1 गट झाला, 1,000, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी आणि अब्ज हे आपलं पाठ वारंवार सराव केल्यानंतर हे लिहिणं शक्य होत आहे. आणि पाठांतरणामध्ये आल्यानंतर कच्च्या कामाला अगदी 30 सेकंद सुद्धा या प्रश्नाला लागणार नाही. 30 सेकंदामध्ये हा प्रश्न सुटणार आहे. परंतु सोप्या प्रश्नालाही 2 मार्क आहेत आणि अवघड प्रश्नालाही 2 मार्क आहेत. त्यामुळं वेळेचं आपण हे करून मायक्रो नियोजन करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. काही प्रश्न हे झटपट सोडवता येतात, त्यातलाच हा प्रश्न आहे. परंतु तरी 30 सेकंदामधला हा प्रश्न जरी असला तरी कच्चं काम करणं अपेक्षित आहे. 9 दशलक्ष, इथं 10 शब्द आहे, 9 दशलक्ष. तर 10 लक्ष आणि लक्ष या ठिकाणी घर आहे. इकडं कोटी 10 कोटी अब्ज या वरच्या प्रश्नात दिलेलंच नाही. 9 दशलक्ष म्हटल्यानंतर, 10 लक्ष म्हटल्यानंतर इथं आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे 9 दशलक्ष. मराठीत बघा, 9 दशलक्ष आणि फक्त 9 दशलक्ष आणि 9. तर 9 ही एककाच्या घरातली संख्या आहे. मग मधी काय आहे? मधी काहीच नाही, हे सगळे 0 0 0 आपल्याला देणं अपेक्षित आहे. 9 दशलक्ष 9 देवनागरी संख्या चिन्हात अंक माझ्याकडून लिहिले गेलेत. 9 दशलक्ष 9 अशा प्रकारे ही संख्या आपल्याला लिहायची. तर यामध्ये जे 0 आलेले ते 0 महत्वाचे आहेत. एखादा 0 अनावधानाने जरी राहिला तरी तसा पर्याय तिथं दिलेलाच असतो आणि मग उत्तर चुकण्याची शक्यता असते. 9 आणि या 9 मध्ये 1 2 3 4 5 आपण कच्चं काम केलं तर आपल्या लक्षात येईल 5 शून्य आलेले. आणि मग 5 शून्य असलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2. कारण इथं सगळं शून्यांचा खेळ केलेला आहे. पहिल्या संख्येत सारखं दिसतंय, इकडेही सारखं दिसतंय, डोळ्यांमध्ये कन्फ्युजन होऊ नये या दृष्टीने आपण हे कच्चं काम करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो आपण भाग पाहतोय की या 10 मध्ये आता संख्येचं लेखन वाचन कसं करावं हा भाग तुम्हाला सांगितलाय, पण याच संख्यांचं लेखन वाचन करण्यामध्ये पुढचा एखादा प्रश्न म्हणजे आत्ताचा जो प्रश्न मी सांगितला 9 अब्जचा किंवा 9 दशलक्षचा तो क श्रेणी मधला म्हणजे एकदम सोप्या याच्यातला प्रश्न होता. परंतु त्याच्यातच जर एखाद्याला थोडस वेगळ्या प्रकारे टाकायचंय तर ते लगेच याचा आधार घेतात की 1,000चा पाव भाग, 1,000चा अर्धा भाग किंवा 1,00,000चा पाव भाग, 1,00,000चा अर्धा भाग, 1,00,000चा
पाव भाग, कोटीचा अर्धा भाग, कोटीचा पाऊन भाग यांचाही विचार आपल्याला परफेक्टपणे करणं गरजेचं आहे. कारण या घटकामध्ये निश्चितपणे प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहिलं तर दोन प्रश्न दिसतातच अंकी अक्षरीचे, आणि त्यामध्ये सरळ सरळ प्रश्न जर असेल तर तो पहिला जो आता याच्या अगोदर सांगितला तसा सरळ सरळ प्रश्न, आणि त्यामध्ये ब गटात जर घालायचं म्हटलं की लगेच या लक्षाचा अर्धा भाग किंवा लक्षाचा पाऊन भाग यांचा आधार घेतला जातो. 1000 याच्या आधीच्याही घटकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की 1000 पाव भाग हा 250 आहे, 1000 अर्धा भाग जर आपण पाहिलं, 1000 पाव भाग 250 आहे, 1000 अर्धा भाग 500 आहे, आणि 1000 पाऊन भाग जर केला 250 250 250 तर हा 750 हा 1000 पाऊन भाग होणार आहे. बऱ्याचदा आपल्याला अडचण अर्ध्या भागाला येतच नाही, अर्धा भाग सहजासहजी समजतो, परंतु पाव आणि पाऊन करताना, पाव करताना सुद्धा फारशी अडचण येत नाही, फक्त पाव करताना चुकण्याची शक्यता काय असते, ज्यावेळेस संख्येत येतं त्यावेळेस 250 विचार न करता 25 केलं जातो, आणि 1000 पाऊन भाग करताना 750 न करता 75 केला जातो, आणि मग संख्येचं वाचन लेखन करताना चूक होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं आहे, पाव आणि पाऊनच्या बाबतीमध्ये आपण आपलं कन्फ्युजन दूर केलं पाहिजे की घड्याळाचा पाव भाग आणि पाऊन भाग वेगळा आहे, व्यवहारी रुपये पैशाचा पाव भाग आणि पाऊन भाग वेगळा आहे, आणि म्हणून या दोन्ही गोष्टी मिक्स होण्याची देखील शक्यता असते, कारण तुम्ही शेवटी वय लहानच आहे आणि अनावधानाने त्या चुका होतात. बऱ्याच वेळा आता वर्गात शिकवताना तसं लक्ष देतं मुलांच्या की कधी कधी पाऊन भाग सांगितला का ते इकडं पण 45 वापरतात, कारण तो घड्याळाचा पाऊन भाग आलेला असतो, घड्याळामध्ये पाऊन वाजला म्हणजे तिथं 45 मिनिटं येतात, तसं याच्यात देखील कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. आणि म्हणून खात्रीपूर्वक प्रश्न वाचला पाहिजे की हा प्रश्न आपला कशा वारला आहे, आणि मग हा जर आपला व्यवहारी याच्यातला असेल, कधी रुपये पैशाच्या याच्यातला असेल, तर आपल्याला 1000 पाव भाग आणि पाऊन भाग याचं कन्फ्युजन आपलं दूर होत आहे. त्यानंतर आपण थोडासा सराव म्हणून याचा हे आपण पूर्ण 10 भागामध्ये लिहून काढलं पाहिजे. मी आता तीनच भाग तुमच्या समोर ठेवलेले की 1625 ही संख्या देखील चुकण्याची जास्त वेळा शक्यता आहे, कारण 1625 लिहिलं का आपण लगेच 1025 असं उत्तर काही मुलं शोधण्यात शोधतात, पण 1625 याचाच अर्थ 1000 पूर्ण आणि त्याचा दुसऱ्या 1000 पाव भाग असा तो भाग आहे. 1625 म्हणजे 1250. सरावाने या गोष्टी होणार आहे. 2000 म्हणजे 2250, 3000 म्हणजे 3250, 4000 म्हणजे 4250, 5000 म्हणजे 5250 अशा स्वरूपाने ते या ठिकाणी घेतलेले आहे. त्यानंतर 1500 विचार केला की 1500 म्हणजे 1050 नसून 1500 म्हणजे 1000 पूर्ण आणि 1000 अर्धा भाग 500, 1500 म्हणजे 1500, 2500 म्हणजे 2500, 3500 म्हणजे 3500, पाऊनचा पाऊन हजार, पाऊने 1000 आपण म्हणत नाही कधी, पाऊन हजाराचा प्रश्न येतो, पाऊन 1000 रुपये यांना दिले, तर पाऊन 1000 म्हणजे 750 रुपये दिलेले आहे, पाऊने 2000 इथं आपल्याला सरावाने इतके दिवस तुम्ही अनेक दुसरी तिसरी चौथी पासून स्पर्धा परीक्षेला बसल्यामुळं तुम्हाला हे माहिती आहे, फक्त एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला आज मी सांगतोय की पाऊने 2000 म्हणजे 1000 आणि 750, पाऊने 3000 म्हणजे 2000 आणि 750, असंच आपल्याला पाऊने 4 पाऊने 5 पाऊने 6 किंवा पाऊने 38000, पाऊने 38000 म्हटलं की 37000 आणि 750. आपल्याला आता अनेक वेळा संख्याचं वाचन लेखन केल्यावर ऑटोमॅटिक तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहे. तसंच लक्षाच्या बाबतीत देखील आहे, 1 लक्ष म्हणजे 1,00,000 आपल्या व्यवहारी भाषेत आपण म्हणतो 1,00,000 रुपये दिले, 1,00,000 रुपये दिले म्हणजेच 1,00,000 रुपये दिलेले आहे. आणि मग लक्षाचा पाव भाग हा जसा 1000 पाव भाग 250 आहे तसा लक्षाचा पाव भाग हा 25000 आहे, लक्षाचा पाव भाग हा 25000 आहे, 25000 आणि 25000, 50000 अर्धा भाग, 50000 पाऊन भाग
75,000 आणि मग या लक्षांच्या बाबतीमध्ये देखील त्याच प्रकारची गणित येतात. जसं मी आता हजाराच्या बाबतीत सांगितलं होतं की 37,000 म्हटलं की लगेच आपल्याला 37,000 पूर्ण आणि 750 सांगता आलं. तसंच इथं लक्षाच्या बाबतीत देखील आहे, 2,25,000 म्हटलं, 2,25,000 म्हटलं की 1,00,000 पूर्ण आहेत आणि वरचे 75,000 आहेत. 1,00,000 आणि 75,000 2,25,000 रुपये म्हणतात. 4,00,000 म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 3,00,000 पूर्ण आहेत आणि 3,00,000 आणि पुढचे 75,000 3,75,000 असं लिहिता येणं अपेक्षित आहे. याचा जास्तीत जास्त सराव करा आणि प्रश्न शेवटपर्यंत वाचणं हेही यामध्ये अपेक्षित आहे. संख्यांचं वाचन लक्षण लेखन करताना कोटी, कारण तुम्ही आता 5वीला आलेले आहेत, हजाराचा जसा टप्पा आपला, हजाराचा माझ्या माहितीप्रमाणे 3री पर्यंतच हजाराचा पाऊण भाग झालेला आहे, 4थीला लक्षापर्यंत झालेला आहे आणि आता 5वीचा मेन जो भाग आहे 5वी शिष्यवृत्तीसाठी तिथं कोटीचे आकडे आलेले आहे. तर कोटीमध्ये देखील 1 कोटीचा पाव भाग जो आहे तो 1 कोटीचा पाव भाग 25,00,000 असा आलेला. 1 कोटीचा जर विचार केला आपण, एकक, दश, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 1 कोटीचा जर विचार केला तर 1 कोटीचा पाव भाग हा 25,00,000 येतो. अर्धा भाग जो आहे, अर्धा कोटी रुपये दिले म्हणजे किती दिले तर 50,00,000 रुपये दिलेले आहे. पाऊण कोटी म्हणजे 75,00,000. जसं आपण हजाराचा धरलेला आहे, लक्षाचा धरलेला आहे, त्याचप्रमाणे कोटीचाही तो घटक आहे. 25,000,000 रुपये दिले, 25,000,000. आता अनेक वेळा आर्थिक परिस्थिती आता भारताची चांगली झालेली, त्यामध्ये हे आकडे आपल्या समोर येतात. पूर्वी कोटी म्हणजे फार काहीतरी असं वेगळं वाटायचं, परंतु आता व्यवहारात देखील आपल्या घरी किंवा शेजारी किंवा अनेक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हे अंक वाचत असतात. तर 25,00,000 रुपये दिले, 25,00,000 म्हणजे 1 कोटी पूर्ण आणि 25,00,000. 2,25,00,000 म्हणजे 2 कोटी पूर्ण आणि 25,00,000. 3,25,00,000 म्हणजे 3 कोटी पूर्ण आणि 25,00,000. हे आपल्या एकदा क्लिअर कट लक्षात आल्यानंतर हा प्रश्न निश्चितपणे चुकणार नाही. 1,50,000,000 तसंच आहे, 1 कोटी पूर्ण आणि 50,00,000. 2,50,000,000 हे दोन शब्द असे आहेत की इतरही कधी कधी कन्फ्युजन होतं 1.5 आणि 2.5 मध्ये. 3.5 पासून खाली चुकत नाही, 3.5 कोटी म्हणा, 4.5 कोटी म्हणा, तिथं लक्षात येतं. साडे शब्द आला का तिथं चूक होत नाही. साडे शब्द अनेक वेळा गेलेला असल्यामुळं साडे शब्द म्हणजे आपल्याला लक्षात येतं की अर्धा भाग झालेला आहे. तर पण ह्या दोन मध्ये 1.5 कोटी आणि 2.5 कोटी मध्ये इथं थोडस कधी कधी कन्फ्युजन होतं, तर त्याची खात्री करायची. 1.5 कोटी म्हणजे 1 कोटी पूर्ण आणि 50,00,000 आणि 2.5 कोटी म्हणजे 2 कोटी पूर्ण आणि 50,00,000. पुढचा यावर आधारित जे प्रश्न आहे, सुरुवातीलाच मी सांगितलं की आपल्याला एक 5 सेकंदामध्ये त्याचे गट करून त्यामध्ये किंमत लिहिणं अपेक्षित आहे. आता आपण खास उदाहरण त्या दृष्टीने घेतोय की 18.25 ही संख्या अंकातल्या. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी पर्यायांचा विचार इथं केलेला नाही, फक्त नमुना म्हणून मी सोडून दाखवणार आहे. त्याचा घरी तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्या आधारे सराव करतच आहात. तर 18.25 ही संख्या अंकातल्या, तर 18.25 म्हटल्याबरोबर एका सेकंदामध्ये आपण लिहिणंच अपेक्षित आहे. एक, दशक, शतक हा पहिला गट झाला, हजार, 10,000 हा दुसरा गट झाला, लक्ष, 10,00,000 हा तिसरा गट झाला, कोटी, 10 कोटी हा चौथा गट झाला. इथं सांगितलेलं आहे 18.25, 18.25 म्हणजे 18 कोटी पूर्ण आहेत, 18 कोटी पूर्ण आहे, 18 कोटी पूर्ण झाले आणि वरचे 26 शब्द आलेला आहे. आता आपण मूळ माहितीमध्ये पाहिलेले 26 शब्द आल्यावर 18.25 म्हणजे 18 कोटी आणि कोटीचा पाव भाग जो आहे तो 25,00,000 आहे. कोटीचा पाव भाग 25,00,000 आहे, 18 कोटी 25,00,000. पुढच्या घरांमध्ये 1,10,000 आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे.
अशा प्रकारे 18 कोटी 25 लक्ष म्हणजे 18.25 कोटी हे लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर 33.5 लक्ष ही संख्या इथं लक्ष विचारलेलं आहे म्हणून हे घर आपल्याला लक्षापर्यंतच घ्यायचे. मोजून 5 ते 7 सेकंद या लिहिण्यासाठी लागतात आणि मग ही संख्या बरोबर त्या योग्य घरामध्ये लिहिली की हा सोपा प्रश्न आपला कधीही चुकणार नाही. आणि म्हणून हे करणं गरजेचं आहे. कच्चं काम एकादशक शतक 1000 10000 लक्ष 10 लक्ष आपल्याला लक्षातच गणित आहे त्यामुळे पुढचे लिहिण्याचीही गरज नाही. 33.5 लक्ष पावणे 33 लक्ष म्हणजे आपल्या लक्षात घ्या पावणे तेहतीस पावणे शब्द आला की त्याच्या अलीकडला अंक घ्यायचा असतो. 33.5 लक्ष म्हणजे 32 लक्ष पूर्ण झालेले आहे. 32 लक्ष पूर्ण आहे आणि लक्षाचा पाव भाग जो आहे तो 75,000 आहे. 33.5 लक्ष म्हणजे 32 लक्ष पूर्ण आणि 75,000. पुढे घर रिकामी ठेवायची नाही. ही रिकामी ठेवलेली घरांना 0-0 द्यायचे आणि मग पर्यायात आहे तशी संख्या पाहायची आहे 33.5 लक्षामध्ये. त्यानंतर आणखी एक सरावासाठी प्रश्न आपण घेतलेला आहे. 65 कोटी 10 हजार लिहिताना 65 व 10 यांच्यामधील 1 शून्य देण्यास अनविता विसरली तर संख्या किती दे चुकेल असा एक प्रश्न आलेला आहे. 65 कोटी 10 हजार लिहिताना 65 आणि 10 आधीच ती संख्या लिहा 65 कोटी. एक दशक शतक 1000 10000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी. 65 कोटी संख्या आपल्याला कशी लिहितात ते आधी कळाली पाहिजे. 65 कोटी 10 हजार लिहायचे आपल्याला. 65 कोटी आणि 10 हजार 65 कोटी म्हणजे हे झाले 65 कोटी घरात लिहिले. त्यानंतर 10 हजार आणि 10 हजाराच्या घरात 10 लिहायचे. लक्ष आणि 10 लक्षाच्या घरात 0-0 आलेला आहे. 65 कोटी ही संख्या लिहिली 65 कोटी आणि 10 हजार. आता प्रश्न पुढे जाऊन त्यांनी आणखी विचारलेला आहे की नुसती संख्या अंकात अक्षरात घेतली नाही तर त्याच्या पुढे जाऊन लिहिली की 65 व 10 यांच्यामधील 1 शून्य कमी दिला. 65 आणि 10 यांच्यात 2 शून्य त्याच्यातला 1 शून्य कमी दिला तर नवीन कोणती संख्या तयार होईल. तर नवीन संख्या तयार होईल 65 1 शून्य द्यायचा 1 शून्य कमी दिला. पुढचे 10 हजार मात्र आहे तसेच दिलेले आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला अन्विता विसरली तर संख्या कितीने चुकेल. तर पहिलाच पर्याय असतो तिथं यांनी चुकेल म्हणून तर यांनी संख्या चुकत नाही. दोन संख्यांमधला फरक काढावा लागेल म्हणजे संख्या कितीने चुकेल हे कळणार आहे. आणि म्हणून जी मोठी संख्या ही आहे विसरला किंवा जास्त दिला. जास्त शून्य दिला तर आपल्याला बाजूला संख्या तयार करावी लागेल. विसरला म्हणल्यावर कमी करून ती संख्या लहान होणार आहे. आणि म्हणून मोठी संख्या आहे 65 कोटी 10 हजार त्यातून ही संख्या जी नवीन तयार झालेली संख्या आहे ती वजा करायची. ही संख्या या ठिकाणी आपण याच्याच खाली लिहितोय 1 2 3 4 0 आणि 10 हजार तिथपर्यंत बरोबर आहे. याच्यातला 1 शून्य कमी केलेला आहे आणि याच्यातला 1 शून्य कमी केला म्हणजे ही संख्या तयार होईल. आणि मग त्यांची वजाबाकी केलेल्या संख्या कितीने चुकणार आहे. तर 0 0 0 0 1 मधून 1 गेला 0 0 10 मधून 5 गेले 5 4 मधून 6 जात नाही आणि म्हणून शेजाऱ्याकडून उष्ण आपण घेतलेला आहे. 14 14 तून 6 गेले 8 आणि 5 5 5 कोटी 55 58 कोटी 58 कोटी 50 लक्ष याने ही संख्या चुकणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही प्रश्न सोडवता येणार आहेत. यानंतरचा जो आपला भाग होता तो उद्या आपण पाहणार आहोत. याबाबत तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता. आपल्याला या संख्यांचं लेखन आणि वाचन करताना प्रामुख्याने 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या सुरुवातीलाही मी सांगितल्या की प्रश्न हा शेवटपर्यंत वाचला पाहिजे. गणितामध्ये अनेक घटक एकमेकाशी निगडित असतात आणि म्हणून संख्यांचं लेखन वाचन करताना किंवा रोमन अंकांचं लेखन वाचन करताना आपल्याला पदावलीचाही आधार घ्यावा लागतो. व्यवहारी गणिताचाही आधार घ्यावा लागतो कारण ह्या संख्या सरळ सरळ दिल्या देत नाहीत. 33,000 असेल 34 कोटी असेल तर 25 म्हणजे ह्या व्यवहारी गणिताचाही तिथं वापर केलेला आहे.
सव्वा साडे याचाही सराव प्रामुख्याने होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे प्रश्न सगळे सोपे प्रश्न असतात, फक्त अनावधानाने चूक होण्याची शक्यता असते. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की सोपा प्रश्न असला तरी त्याला दोनच मार्क आहेत आणि अवघड प्रश्न असला तरी त्याला दोनच मार्क आहेत. त्यामुळे कोणताच प्रश्न सोपा नसतो आणि कोणताच प्रश्न अवघड नसतो. आपण फक्त लक्षपूर्वक शेवटपर्यंत जर सोडवला तर निश्चितपणे आउट ऑफ मार्क गणितामध्ये पडतात. अनेक विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडतात पाचवीमध्ये. कोणताही घटक घेतला तर एवढ्या वेळा तुमचा सराव झालेला आहे की तुमची शाळा घेतीच आहे, तुमचे पालकही घेत आहेत, तुम्हाला काही जणांना वेगवेगळ्या ट्युशन पण लावलेल्या असतात. आणि चौथी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्याने चालू वर्षी हा ऑनलाईनचा देखील प्रयोग केलेला आहे. आम्ही तर नगरचेच आहोत, परंतु बाहेरचेही तुम्ही पाहिलं असेल की कोल्हापूर, सातारा, सांगली अतिशय चांगले शिक्षक त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करतायत. त्यांचाही आपल्याला लाभ या ठिकाणी होतोय. निश्चितपणे आपल्याला आपलं टार्गेट एकच आहे याच्यामध्ये की तुम्ही जिल्हा गुणवत्ता यादीत आलेलेच आहात, फक्त तुम्हाला राज्य गुणवत्ता यादीत कसं याल या दृष्टीनेच आपला हा प्रयत्न आहे. काही शंका असेल तर विचारू शकता. 2 मिनिटं अजून बाकी आहेत तास संपण्यासाठी. मॅडम संपवायचं का? हो सर, मुलांना म्यूट केलेलं आहे आपण. तर दोनच मिनिटं बाकी राहिले, मग संपवायचं असेल तर संपून. हो, आज श्री उरमुडे सर, मुख्याध्यापक, हिंद सेवा मंडळ प्राथमिक शाळा बागडपट्टी यांनी संख्या ज्ञान या विषयातील पहिल्या 2 उपघटकांवर अतिशय सविस्तर आणि मुलं कुठं चुकतात किंवा सोपे मार्क कसे, सोप्या प्रश्नांचे गुण कसे जाऊ नयेत याबाबत अतिशय बारकाईने आणि सुंदर मार्गदर्शन केलं. तर जिल्हा परिषद अहमद